रावजी यांची तक्रार करून त्यांना धडा शिकवतील हे जे ते काय सगळे बोललेले आहेत तसंच आम्ही ही आम्हाला जी वागणूक दिली त्याबद्दल महाराष्ट्रातील जनता त्यांना क्षमा करणार नाही. एका स्त्रीवर एका अबलेवर हा जो अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही धडा शिकतो. हे जे सगळं होतं हे सगळं हे जी मागची केस आहे त्याच्या संबंधित होतं. त्यामुळे त्यांना जी शर्त घातलेली की तुम्ही या संबंधित कुठेही काही बोलणार नाही त्याचा त्यांनी भंग केलेला आहे आणि म्हणून त्यांचा जो जामीन आहे तो आमच्या म्हणण्याप्रमाणे ऑटोमॅटिक रद्दच झालेला आहे. आता फक्त त्यांना पकडून त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे ती न्यायालयाने करायला पाहिजे. न्यायालयाने त्यांना नोटीस दिलेली आहे. आता